ज्या दिवशी बैलगाडा शर्य सुरू होईल त्या दिवशी हा तुमचा पठ्या पहिल्या बारी मोर घोडी धरणार म्हणजे धरणार. आणि रुबाबदार एंट्री मारत डॉक्टर अमोल कोल्ही यांनी दिलेलं आश्वासन पूर्णही केलंय. जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी व मावळमध्ये बैलगाडा शर्यती पार पडल्यानंतर आज दावडी निमगावच्या यात्रेत बैलगाडा शर्यतीची बारी भरवण्यात आली होती. 350 बैलगाडा मालक सहभागी झाले होते. खासदार डॉक्टर अमोल कोल्ही यांनी स्वतः दावडी निमगावच्या घाटात घोडी धरत मतदारांना दिलेला शब्द पूर्ण केलाय. इतकंच नव्हे तर बैलगाडा शर्यतीवरून शिरूर मतदारसंघातून विरोधक शिवसेना नेते शिवाजी अडेराव पाटील यांच्या आव्हानालाही चोख उत्तर दिलंय. यातूनच शिरूर मतदारसंघात राजकीय चित्र रंगल्याचं दिसून आलंय. शिवसेना नेते शिवाजी अडेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली लांडेवाडी येथे भव्य बंदीची अशा बैलगाडा शर्यत भरवण्यात आली होती. अडेरावांनी दिलेले आव्हान लोकसभेच्या निवडणूक प्रचारादरम्यान बैलगाडा शर्यत सुरू होताच पहिल्या बारीत घोडीवर बसेन असे आश्वासन खासदार कोल्ही यांनी दिले होते. कोल्ह्यांच्या ह्या आश्वासनाची आठवण करून देत अडेरावांनी त्यांना निमगावच्या घाटात येण्याचे खुले आव्हान दिले. की तुम्ही बैलगाडा शर्यतीसाठी घोडीवर बसायचं असेल तर लांडेवाडीमध्ये या. त्याच कारण असं आहे कारण कोल्हे साहेब म्हणाले होते प्रचारामध्ये की बैलगाडा शर्यती चालू होतील तेव्हा हा पठ्या बारीचे पुढे पहिल्या बारीवर बसेल असं बोलले होते. म्हणून मी त्यांना विनंती केली आहे तुम्ही निवडणुकीमध्ये जे आश्वासन दिले ते पूर्ण करण्यासाठी का होईना आमच्या घाटात या. खासदार अमोल कोल्ही यांनी माझ्या गावातील घाटात बैलगाडा शर्यतीत भाग घेऊन घोडीवर बसावं आणि निवडणुकीच्या प्रचारात दिलेला शब्द सत्यात उतरवावा असं त्यांनी म्हटलं होतं. आज त्याचीच पूर्तता खासदार अमोल कोल्ही यांनी करून दाखवली आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.